यवतमाळ वाशीमध्ये लोकसभेचा महायुतीच्या उमेदवार राजश्री पाटील यांनी दुर्गादेवी मंदिरात जाऊन दर्शन घेतलंय. जनता मला आशीर्वाद देईल असा विश्वास ते व्यक्त करत आहेत. आज उमेदवारी जाहीर झाली आहे, आज उमेदवारी अर्ज दाखल करताय, काय भावना आहे थोडक्यात? मी अजून आमच्या वरिष्ठांना भेटलेले नाही. मराठवाडा यांच्या भेटी घेतल्यानंतर सगळ्या मीडियाशी बोलले, तसं माध्यमांशी बोलले. माझे उमेदवारी अर्ज भरताना यवतमाळकरांना वाशिमकरांना काय वाटतं हे आपण प्लीज त्यांना कसं वाटतंय? आज तुम्ही इथे मंदिरात आल्या, देवी दर्शन घेतलं आहे, काय भावना आहे? परमेश्वराच्या मंदिरात प्रत्येकाला जे वाटतं तेच माझ्याही मनात आहे. खूप पवित्र वाटतंय, खूप आनंदी वाटतंय. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.